सत्तेवर येऊन 3 वर्ष झाली तरी भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं चारा छावणी घोटाळ्यातल्या दोषींवर अद्याप कारवाई केलेली नाही आहे. 2013 आणि 2014 साली झालेल्या या घोटाळ्यातल्या दोषींवर कारवाई व्हावी म्हणून भाजपवाले विरोधात असताना आवाज उठवत होते, पण सत्तेत आल्यानंतर घोटाळेबाजांना पाठीशी घातलं जात असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. या सगळ्यावरती पाहूयात एक विशेष रिपोर्ट. राज्यात 2012-13 आणि 2013-14 या 2 वर्षात पडलेल्या भीषण दुष्काळात शेतकऱ्यांची जनावरं जगवण्याचं आव्हान सरकारसमोर होतं. त्यासाठी सरकारनं दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये चारा छावण्या सुरू केल्या, पण या चारा छावण्यांमध्ये उखळ पांढरं झालं ते चारा छावणी चालवणाऱ्या संस्थांचं. चारा छावणी संचालकांनी यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला. सांगोल्यात राहणारे गोरख घाडगे यांनी हा घोटाळा समोर आणून या प्रकरणी कारवाई व्हावी यासाठी लढा सुरू केला. हे प्रकरण सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहे, मात्र विरोधी पक्षात असताना या घोटाळ्याबाबत आवाज उठवणारे भाजपवाले सत्तेत आल्यानंतर गप्प का असा सवाल केला जातोय. या संदर्भात सरकारनं 6 सप्टेंबर 2017 घोटाळा झालेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र पाठवले. या पत्रानुसार ज्या चारा छावण्या संस्था चालकांनी अनियमितता केली आहे त्या संस्था आणि पदाधिकाऱ्यांना नावासह काळ्या यादीत टाकण्यात यावं. छावणी चालकांविरोधात दंडात्मक कारवाई केली असली तरी छावणी चालक आणि चारा डेपो संस्था चालकांवर पुन्हा FIR दाखल करावा, आणि ज्या छावणी डेपो संस्थांमध्ये वारंवार अनियमितता निदर्शनास येत असतील त्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे आदेश दिलेत. मात्र या आदेशानुसार अजून एकही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, अनियमित केले आहेत, अशा सर्व छावणी चालक व संचालक यांच्यावर कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत. म्हणजे भविष्यामध्ये कधीही असे चोऱ्या कोण करणार नाही, हा माझा मुख्य हेतू होता. माझी प्रामाणिक इच्छा होती, ती माझी साकार झालेली आहे. परंतु शासनानं कोर्टाच्या आदेशानुसार शासनानं जे धोरण ठरलं होतं त्यामध्ये सर्व संचालक जबाबदार असताना सर्व संचालकावर फौजदारी गुन्हे दाखल होत नसताना मला दिसते, ही माझी खंत आहे. शासनानं केलेल्या चौकशीनुसार राज्यातील 5 जिल्ह्यांमधील 1273 चारा छावण्यांपैकी तब्बल 1025 चारा छावण्यांमध्ये अनियमितता झाली होती. त्यात सोलापूरमधील 386, अहमदनगरमधील 258, साताऱ्यातील 151, सांगलीतील 146 आणि बीडमधील 84 चारा छावण्यांचा समावेश आहे. यापैकी केवळ सोलापूरमधील 100 प्रकरणात गुन्हा दाखल झाला, पण तो केवळ 188 कलमांतर्गत. हे प्रकरण गंभीर असल्यानं इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल व्हायला हवा होता असं सांगितलं जात आहे. 406, 408 व 467 हे गुन्हे सरळपणे दिसत आहेत, कारण त्यांनी अपहार नुसता स्वतःसाठी केला नाही, हा शासनाचा व प्रत्येक टॅक्सपेअरचा हा पैसा आहे जो त्यांच्या छावणीसाठी, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी, त्यांच्या जनावरांच्या भल्यासाठी दिला. त्यावेळेस त्यांनी अपहार करून ते पैसे दंडात्मक कारवाईत भरले असते, परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांनी गुन्हा केलेला नाही, त्यामुळे कारवाई झाली पाहिजे. या चारा घोटाळ्यात सर्वच पक्षांचे बडे स्थानिक नेते गुंतलेले आहेत, त्यामुळे सरकार या प्रकरणी ठोस कारवाई करण्यात टाळाटाळ करत असल्याची चर्चा आहे. आता उच्च न्यायालयातूनच न्याय मिळेल असा विश्वास तक्रारदारांना आहे. दीपक भातुसेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.